नमस्कार मित्रांनो, आज ऐकूयात तरुणांचे लाडके कवी मंगेश पाळगावकर यांची अतिशय लोकप्रिय कविता प्रेम म्हणजे प्रेम असतं। चला तर मग ऐकूयात। प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। काय म्हणता एवढी चिल्लर वाटतात, काय म्हणता एवढी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात। असल्यात तर असू दे, फसल्यात तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं, मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं। व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं। 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात। आठवतं ना तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, आठवतं ना तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होळी सगळी पाण्याने भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होळी सकट बुडता बुडता वाचलो होतो। बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, प्रेमानेच अलगद वर काढलं असतं। ते मला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। प्रेम बीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम बीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात। असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 5 मुलं झाली तरी प्रेम बीम कधी सुद्धा केलं नाही। आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय अडलं का, त्याला वाटलं मला पटलं, तेव्हा मी इतकंच म्हटलं। प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने, तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने, भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल। प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं, प्रेम कधी भांडतं सुद्धा, 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं।